झी मराठीवरील मन उडूउडू झालं या मालिकेत दीपूची मोठी बहीण शलाकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने नुकताच एका मुलाखती दरम्यान मालिकेबद्दल मोठा खुलासा केलाय. सुरुवातीला शर्वरीने दीपूच्या लीड रोलसाठी ऑडिशन दिली होती, मात्र तिची निवड दीपूच्या भूमिकेसाठी नाही तर तिच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेसाठी करण्यात आली. पण शर्वरीला सुरुवातीला हिरोईनच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणं मान्य नव्हतं, त्यामुळे शर्वरीच्या मनात या भूमिकेला नकार देण्याचा विचार येत होता. मात्र नंतर तिने मालिकेबद्दल आणि मालिकेच्या कास्टिंगबद्दल माहिती जाणून घेतली. ऋता, अरुण नालावडे आणि इतर मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी, तसेच मंदार देवस्थळी डिरेक्शन, सोबतच झी सारखं मोठं चॅनल, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शर्वरीने शलाकाच्या भूमिकेसाठी होकार दिला. तर तुम्हाला शलाका म्हणजेच अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.